हरिओम श्रीराम, मी दर्शना वीरा सचिन करवले, कळवा खारेगाव उपासनाकडे. आज माझ्या बापूंनी माझ्या धाकट्या लेकाला कसं संकटातनं बाहेर काढलं आणि त्याचप्रमाणे बापूंची जी ओवी आहे, संकटात मेळे मनाधारक कधी बाळाचे संरक्षण नजर कुणाची बाधे ना, या ओवीचं मला कसा प्रत्यय आला ते तुम्हाला सांगणार आहे. मला दोन जुळे मुलगे आहेत बापू कृपेने, आणि त्याच्या धाकट्या मुलाचा जो आलेला अनुभव आहे तो मी आज तुमच्या पुढे सांगणार आहे. 1 जानेवारी 2016 नवीन वर्षाच्या आनंदात असतानाच त्याच दिवशी रात्री एक नवीनच संकट आम्हा दोघांपुढे उभं राहिलं. त्या दिवशी माझ्या चुलत दिराच्या मुलाची 5वी असल्या कारणाने आम्ही सगळे त्यांच्या घरी गेलो. रात्री 5वीचं पूजन वगैरे सगळं व्यवस्थित झालं, सगळ्यांची जेवणं पार पडली आणि आम्ही बायका जेवायच्या होतो. बायका जेवणाच्या आधी माझा लेक आला आणि मला म्हणायला लागला, आई जरा बाजूला येईल. म्हटलं काय काय होत आहे? तर म्हणे मला रक्ताची शी होती. म्हटलं असं कसं शक्य आहे? तर नाही म्हणतो हो खरंच जेवणावरनं माझं लक्षच उडालं. तिकडनं आम्ही कधी एकदा घरी जातो असं व्हायला लागलं. तिकडनं आम्ही घरी आलो आणि त्याला म्हटलं की आता तू परत शीला जा, आणि तो खरंच शीला गेला आणि आम्ही पाहायला लागलो तर आमच्या पायामध्ये जमीनच सरकली की खरंच त्याला रक्ता म्हणजे शौचा वाटे नुसतं रक्त जात होतं आणि बऱ्यापैकी मांसल एक भाग शौचाच्या वाटे खाली आला होता. दुसऱ्या दिवशी आम्ही त्याला आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे घेऊन गेलो. त्यांनी त्याला व्यवस्थित तपासलं आणि एक तज्ज्ञ सर्जन डॉक्टरांचा फोन नंबर पत्ता दिला. आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांनी सांगितलं हा जो प्रकार याला होतो आहे त्याला पॉलिप असं म्हणतात. शौचाच्या जागे हा भाग बाहेर येतो आणि ब्लिडिंग सुरू होतं. आपल्याला याचं ऑपरेशन करावं लागेल. 2 दिवस याला ऑपरेशन करून हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल आणि शौचाच्या जागी टाके पडतील आणि किमान 8-10 दिवस तो शाळेत जाऊ शकणार नाही. तिकडेच त्यांनी आम्हाला रक्ताच्या काही तपासण्या करायला सांगितल्या आणि त्याच्यानंतर आम्ही 7 जानेवारीची नक्की केली आणि आम्ही घरी परत आलो. घरी परत आल्यानंतर देवाला बापूंच्या समोर उभी राहिली, म्हणाली बापू सगळं काही व्यवस्थित चालू असताना हे नवीनच मध्ये काय उद्भवलं? ऑपरेशन टाके आणि सगळंच म्हणजे बदीलच होऊन गेलो. ते म्हटलं बापू तुम्हीच काय ते बघा, माझ्या आर्यांसाठी जे काही योग्य असेल ते तुम्हीच करा, पण हे ऑपरेशन मात्र टाळा, त्याला शीच्या जागी टाके वगैरे पडू देऊ नका. पण त्यानंतर काय झालं कळलं नाही, पण सगळी सूत्र बापूंनी आपल्या हातात घेतली आणि त्याप्रमाणे सगळ्या घटना घडत गेल्या. माझ्या नवऱ्याचा एक मित्र आहे खास, विकास वराडकर, तो KEMच्या जवळ राहतो आणि अनेक तज्ज्ञ डॉक्टर त्याचे मित्र आहेत. तो म्हणाला की तुम्ही तात्काळ या दुसऱ्या क्षणी इकडे, आपण काही तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घेऊ. तिकडे आम्ही काही तज्ज्ञ डॉक्टरांशी बोललो. त्यातील डॉक्टर आम्हाला म्हणाले की ऑपरेशन करावं लागणार नाही. डॉक्टरांचा त्यांनी पत्ता व फोन नंबर दिला आणि सांगितलं ऑपरेशन न करता स्कोपिनी हे ऑपरेशन करता येईल. त्याप्रमाणे थोडा तिकडे दिलास म्हणजे थोडंसं मनाला बरं वाटलं की चला ऑपरेशन टळू शकतं. त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये गेलो आर्यांना घेऊन. त्यांना पाहता क्षणीच असं वाटलं की अरे बापू आपला कुठे ना कुठेतरी उभाच आहे, कारण ती व्यक्ती उंच धिप्पाड आणि मीशा अगदी बापूंसारख्या आणि अगदी दिसायलाही अगदी बापूंसारखेच. म्हटलं आपण योग्य ठिकाणी आलो. त्यांनी डॉक्टरांनी आर्यांना व्यवस्थित तपासलं. ते म्हणाले काही काळजी करू नका, ऑपरेशन करावं नाही लागणार, स्कोपिंग हे करता येऊ शकतं, सकाळी ॲडमिट करून संध्याकाळी याला घरी पाठवता येईल, आपण सगळ्याकडे टेस्ट करून घेऊ मग याला ॲडमिट करू. 12 जानेवारी ही तारीख ऑपरेशनची नक्की झाली. त्या दिवशी सकाळी आम्ही त्याला ॲडमिट करण्यापूर्वी देवारातनं उदी वगैरे लावली आणि बापूनं म्हटलं बापू 14 जानेवारीला प्रपत्ती आहे, मला प्रपत्तीला यायचं आहे आणि माझ्या लेकराला पण प्रपत्तीला यायला हवंय, त्याला चालता फिरता येऊ दे तोपर्यंत. आणि आम्ही त्याला ॲडमिट केलं. सकाळी 11:30 वाजता त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं. त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतल्यानंतर उपासना करायची खूप इच्छा होती पण तोंडातला शब्दच फुटत नव्हते. जेमतेम 5 वेळा घोर कष्ट उद्धरण स्तोत्र म्हटलं असे नसेल, पण बापूंनी माझी ती पण इच्छा पूर्ण करून घेतली की माझी मैत्रीण आपल्या खारेगाव उपासना केंद्रात नेऊ, ती माझ्या लेकरासाठी घरी बसून घोर कष्ट उद्धरण स्तोत्र म्हणत बसली आणि सर्व काही व्यवस्थित होऊन सुरळीतपणे हे ऑपरेशन पार पडले. संध्याकाळी 5:30 वाजता आर्य स्वतःच्या पायाने 3 जिने चढून स्वतःच्या घरी परत आले. हे बापूंचं अकारण कारुण्य नाही तर काय आहे की जिथे ऑपरेशन करावं लागणार होतं, टाके पडणार होते, 2 दिवस ऑपरेशन करून हॉस्पिटलला ठेवावं लागणार होतं, तो मुलगा सकाळी ॲडमिट होऊन संध्याकाळी परत आला.
बापू श्रीराम अंबज्ञ. आणि मागे वळून पाहता एक गोष्ट लक्षात येते आपल्या, की जर हा जर त्रास त्याला माझ्या चुलतदिराच्या घरी झाला नसता तर आमच्या लवकर लक्षात आलं नसतं, कारण त्यांच्याकडे पांढऱ्या रंगाचा शौच कूप आहे आणि आमच्या घरातला कमोड हा मरून रंगाचा आहे. आणि मरून कमोड मध्ये त्याला झालेलं ब्लिडिंग हे लक्षातच आलं नसतं. म्हणजे बापूंनी कशा काही काही गोष्टी घडवून आणल्या, जर त्याला तिथे ब्लिडिंग झालं नसतं, त्यांनी ओंडू उभं राहून शी केली नसती, तर आपल्याला कळलंच नसतं की ह्याला रक्त म्हणजे शौचावाटी रक्त जात आहे. ही एक म्हणजे बापूंचं काय म्हणतो आपण, बापूंवर बापूंचं आपल्यावर असणारे एक आशीर्वाद म्हणा, किंवा त्यांनीच या संकटातनं बाहेर काढलं आम्हाला. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला भोग हे भोगायला लागतात, पण आपल्या सद्गुरु तत्वामुळे किंवा सद्गुरूच्या कृपाछायेत आल्यानंतर ते भोग सुसह्य होतात, त्याची तीव्रता कमी होते. आता बापूंनी दिलेल्या त्रिविक्रमातील 18 वचनांप्रमाणे त्यांनी सांगितलंच आहे, माझ्या भक्ताचे कुठलेही प्रारब्ध बदली न तोडी न वा घाली न बांध. हरिओम श्रीराम अंबज्ञ.